जय शिवराम मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत नवीन व्हिडिओमध्ये। मी आता आलेलो आहे रेल्वे स्टेशनला, कारण माझा एक फ्रेंड येणार होता लातूरहून, तर काय आता ट्रेन आलेली आहे। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला ट्रेन आली तर आमचं रवी कुठं आहे या माहीत नाही। ए थांबो, चायवाले भैया उतरलेले आहेत। तर रवीला हुडकायचं आहे मला, रवी कुठे आहे? सचिया तर रवी सापडत नाही कोण्या डब्यात आहे की। अरे वो पीछे जाओ, फिर पीछे धस भाई, एक जगह पर। ए रवि, रवि, अरे आम्ही तुम्हाला मागत बघा लागलो की। बॅग घेऊ आम्ही। तर आता आमचा रवी आलेला आहे कॉलेजहून। 10:11:17 ट्रेन आली। बॅग दे रे सचिन, माझी बॅग दे। चला आम्ही जातो आता रवीला घेऊन घराकडं, कारण आधी 11:30 वाजलेले आहेत। चल रे, फोटो घ्यायचा म्हणते रवी। ते रवीचा आपण 2-3 फोटो काढू का? हां, आले म्हणून 5-6 जण आलेले आहे आम्ही न्यायला रवीला। तर आम्ही आता काही फोटो काढ म्हणले रवी आमचे, तर रवीचे काही फोटो काढले। रवी कुठं आहे? घराकडे निघालेले आहे। सचिननं बॅग उचलली, अरे वा पाणी लागलेलं आहे आपल्याला। आज मोटर आणली, आता उद्या मोटर टाकू, त्यासाठी आपल्याला आता जाऊन झोपावं लागतील लवकर। मात्र 61 दिवस गाडी हातात घेतली नाही। रवी ना, आज कोण करते गाडी? वा बापरे, गाडी चालू झालेली आहे। तर रवी सोबत मलाच बसावं लागते। एक बॅग द्या ना आमच्या जवळ, एक बॅग। ब्रेकचं काय घेणं देणं नाही आपल्याला, गाडीच कुठे जाणार आहे आपली? पेट्रोल काय माहीत नाही रे बा। जरा आमच्या दोन गाड्या आहेत, एक हिमायत नाही होत। चला आम्ही जातो आता आमच्या गावाला। परत थोडे किती दिवस झाले गाडी घेतली? गाडी 2-3 महिने व्हायला लागेल तुला शिवाय कॉलेजला जाऊन। दर्यात गाडी पळत आहे। मी याला नाही आलो का, हे मला नाही आलं काही समजत नाही। बस झालं, पुढे 2 ऑटो आहे। तर आम्ही मी रवी आलेले समोर, कारण आमचे 2-3 फ्रेंड मागे राहिलेले आहेत। कवा येतात की? तर हे आमच्या परमेश्वर मंदिर हिमायतनगरचं प्रसिद्ध कमान। मध्यात जायला आता कसं आहे, 11 वाजलेले आहेत, मध्यात जाता येणार नाही बहुतेक। काय झालं गाडीला? भारी केली भाऊ, भाऊनं गाडी भारी केली का? भारी दिसायला एकदम, कॉलेजला जाऊन सुधारलं। हां भाई, आलेले आहेत आमचे 3 फ्रेंड। आता आपल्याला 11 वाजता चाय कुठं भेटणार आहे? चौपाटी जायला लागते मग चहा प्यायची मुलं। तर आता आम्हाला चहा प्यायची आहे, पण कुठं भेटणार एवढ्या रात्रीला?
गाडी अकरा वाजलेले आहेत. काय रवीचे फ्रेंड भेटले होते, रवीला बोलत होते एकटा दिवस कुठे काय घालतात. मोबाईल पडणार आहे, मोबाईलचे आजच 8,000 दिले. आज पैसे दिले मोबाईलचे, 2 महिने आता मोबाईल घेऊन मोबाईल पडेल का मग आपल्या हातात. काय करा एडिटिंग करतो मी. अरे पोलीसची गाडी गेली इकडे मग आपल्याला कुठे चालला मोबाईल भरला नाही. अरे मस्त वाटायला असेल रवी गावड रवी बरं. भेटत नाही आम्ही फिरून फिरून परीक्षा ना लास्ट आपल्या उमर चौकमध्ये भेटली तर बघून भारी वाटायला म्हणून रवीला गावाकडे येऊन इकडे जाय ना तोंडे उमर चौक. हां इकडे जा उमर चौकला लेफ्ट राईट बोलत बोलत जाऊ. गाडी मला खुश वाटेल. चला रे मात्र आपल्या गाडीमध्ये पेट्रोल आहे की नाही हे चेक करायला लागते बरं पहिले. ए मला नीचे नाही कुठे एकदा दिवस गाडी चालवला नाही तू. बरं नाही कुठे सगळं साठेल इकडे दिसाल ते देतो दिसाल ना मी. आपल्याला एक हॉटेल वगैरे दिसायला तिथे जाऊन होता. हे पाहिजे इथे ते दिसा चालू आहेच्या चाय आहे की नाही चाय. तर आम्हाला आता चाय भेटलेली आहे. बंद करू का. तुम्ही 61 दिवस गावाच्या बाहेर होते तर तुम्हाला गावात येऊन कसं वाटायला लागलं. आता बघा आता मोकळं वाटायला. मोकळं वाटायला का. आपल्या हातात गाडी बी आली तुम्ही बी आले मोकळं वाटायला. मोकळं वाटायला. आता आता फक्त मी आणि माझी गाडी. माहितलं खेरगाव धर्माबाद माहूर बाबा इबाला भेटायचं फक्त. आता मामा आई मा कौतुक तू करते आपलं बरंच काही कौतुक करतो. चार मी कर दे अर्धेच देखलो. तर चाय आलेली आहे. चाय भेटली म्हणजे उपकार झाले तुमचे. तुमचे कवा आम्ही आपलं काय रुणी राव रुणी राव मी 61 दिवस तुम्हाला मग जेलमध्ये कोंडल्यासारखं वाटलं असेल कॉलेजमध्ये. नाही मोकळं वाटायचं पण तुम्ही पोरं नव्हती. आमची आठवण येत होती का. पोरं नाहीत हिंग रे चाय. हो दुसरं कोण राहतो म्हणजे असं मिसळणारे पोरं नाही. मग ठेवू का आपली बातमी पेपरला येणार आहे उद्या. काय सांगायचं का कॉलेज बद्दल. काही नाही फक्त तुम्ही स्टोरी ठेवा मस्त नंबर एक स्टोरी कर. इंस्टाग्रामला स्टोरी ठेवायची का पहिले. हो अंगठी आवडली आता. अंगठी 20,000 होती. चला आता दिवस गाडीला हात लावलो नाही मी. तर आता वाजले 12:12 आमच्या गाडीचं संपलं पेट्रोल. आम्ही बसलो इथंच अडकून. गाडी कोण ढकलायला रे. अरे रवी आता 12 वाजली की रे. कवा जाऊत काय सकाळी जाऊत काय. तर आमचं पेट्रोल संपलं. एक काय घेऊन गाडी घेऊन पळून गेले. मी पायाने येतो गोष्टीचा बंद नको. 12 वाजले ते बॉटल देणार बापू चुकून बघते आपल्या गाडी पेट्रोल आपल्या गाडीत पेट्रोल टाकायला नाही. रे तू जाय रे वापस. 61 दिवस येऊ नको. आता तुमच्या 61 दिवसाच्या मध्ये तुमच्या 40 च टाकलेलं मला आठवण होती फक्त. मग सांगला का नाही. हिमाचल टाकायला म्हणत नव्हतं का. याला माहित आहे
पेट्रोल का सचिन गाड़ी ना मैं जाए कुत्र गाड़ी आली रे लाडूत का बैग बाजू लगे बैग ला चाक हाथ गिर रिचार्ज बसून जाऊ ना तू मई गाड़ी ये गाड़ी वाले मग जरा रेग्युलेटर मध्ये बसते गेले सर भाऊ म्हणतो सांड नो अरे जागं तर धरणार आहे जास्त आहे बरं आधी म्हणून चलो तरी का जाय ना खरंच जाय ना तुम्ही गेली तर गेली बाबा हे बॉटल ठेव पेट्रोल उडायला सच सर त्याचे सर तर सगळे ढकलीत नव्हते हा दोन्ही जे सर बंद नाही एकच चालू म्हणजे मग बॅटरी दाबी